हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. या क्षणाची खळबळजनक बातमी. गेले महिनाभर मनोहर भोसले आणि बाळूमामा देवस्थान आदमापूर यांच्यातील वाद चर्चिला जात आहे. आज बारामती शहरामध्ये मनोहर भोसले यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलीस स्टेशनमध्ये मनोहर भोसले यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्याने भक्त मंडळींमध्ये खळबळ माजली आहे. मनोहर भोसले यांच्या विरोधात भारतीय दंडविधान 376, 378, 354, 385 आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 अंतर्गत गुन्हे नोंद झालेले आहे. काही दिवसापूर्वी अनेक भक्तांना आर्थिक गंडा घातल्याचे मनोहर भोसले यांच्यावरती आरोप झाले होते. या संदर्भात त्यांनी पुण्यात आपल्या वकिलांसह पत्रकार परिषद घेत या सर्व आरोपांचे खंडन केले होते. करमाळा पोलीस स्टेशनमध्ये थेट लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे. आपला भक्त घरगुती अडचणींमुळे मनोहर मामा यांचा सल्ला घेण्यासाठी काही महिन्यापूर्वी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मठात आली होती. त्यावेळी मनोहर भोसले यांनी तिला 3 वाऱ्या करण्यास सांगितले होते. त्यावेळी लैंगिक छळ झाल्याची तक्रार आता या महिलेने दिली असून आर्थिक फसवणूक झाल्याचेही तिने करमाळा पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान बारामती येथेही एका आजारी भक्ताला बरे करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा बारामती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावूनी आराख, डोळे झाकुनी करीती पाप, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती, असे तुकाराम महाराज सांगून गेलेले आहेत. तरीही समाजामध्ये असे अनेक लोक वैराग्याची कळा दाखवून समाजातील भोळ्या बाबड्या लोकांना फसवताना दिसतात.